अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे, त्यासाठी या वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे या अगोदर असलेल्या 40 ऑक्सिजन बेडच्या कोविड कक्षाची कमतरता भासत असल्याने त्यात आणखीन 10 बेडचे नॉन कोविड कक्षाचे कोविड कक्षात रूपांतर करून पूर्ण 50 ऑक्सिजन बेडचे कोविड कक्ष चालू करण्यात आले आहे, जेणेकरून कोरोना रुग्णाला ऑक्सिजन अभावी जळगाव भुसावळ जावे लागू नये अशी माहिती जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांनी माध्यमांसमोर दिली आहे। जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपले जे 40 ऑक्सिजनचे बेड आहेत ते त्याची कमतरता भासत होती, त्याच्यामुळे आपण आता जे नॉन कोविड हॉस्पिटल 10 बेडचं होतं ते पण आपण कोविडमध्ये कन्वर्ट करून 50 खाटांचं कोविड रुग्णालय चालू केलेलं आहे, जेणेकरून ज्या पेशंटचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, ज्याला त्रास खूप आहे, त्याला जळगाव आणि भुसावळ येथे बेड अवेलेबल होत नाही आहे, तर अशा गरजू पेशंटची व्यवस्था आपण जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे माझ्या वतीनं व माझे कर्मचारी, माझे डॉक्टर्स आणि सिस्टर यांनी अहोरात्र काम करून गरीब पेशंट करता इथे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आता ऑक्सिजनचे किती बेड आहे या ठिकाणी? आपल्याकडे ऑक्सिजनचे बेड आहे 50 50 पेशंट आपण ऑक्सिजनवरती ठेवू शकतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।